स्मृती इराणी यांनी गेल्या वेळी राहुल गांधींचा पराभव केला होता, यंदाही राहुल गांधींनी थेट त्यांच्याशी सामना करणं टाळलं अशी चर्चा सुरू झाली होती. स्मृती इराणींविरोधात राहुल गांधींनी उतरू नये अशी स्ट्रॅटेजी आखली गेली. इथपर्यंत सगळं स्ट्रॉंग असताना अमेठीमध्ये स्मृती इराणींचा पराभव होणार, तुम्ही कसं बघता? अमेठीमधला स्मृती इराणींचा पराभव किंवा अमेठीमध्ये काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांचा विजय हा टॉकिंग पॉइंट आहे देशामध्ये. ही इतकी आयडियल केस स्टडी आहे अमेठीची निवडणूक, की या अमेठीमध्ये जे काही घडलं या निवडणुकीमध्ये त्यावरती एक चित्रपट बनेल किंवा एखादी वेबसिरीज बनेल, इतके चांगले डिटेल्स किंवा इनपुट्स या निवडणुकीमधनं येत आहेत. लक्षात घ्या, राहुल गांधींचा पराभव करायचा आहे म्हणून 2014 आधी स्मृती इराणी अमेठीमध्ये जातात आणि गौरीगंजमध्ये एक घर विकत घेतात. 2014 राहुल गांधी स्मृती इराणी ज्या भाजपच्या उमेदवार आहेत त्यांचा पराभव करतात. किती हजार मतांनी करतात? जवळपास 1,07,000 मतांनी पराभव करतात. पण त्या स्मृती इराणी पराभवाने खचून जात नाही, त्या उलट गौरीगंजमध्ये जे घर भाड्याने घेतलेलं आहे त्याच्याऐवजी तिथे घर बांधतात स्वतःचं आणि त्या अमेठीच्या रहिवाशी होतात. मग 2019 निवडणूक येते. राहुल गांधींना आधीच कल्पना लागते की स्मृती इराणींनी इतकं काम केलेलं आहे आणि आता सत्ताधारी पक्ष इथं काहीही करू शकतो, हा आता काही काँग्रेसचा पारंपरिक गड म्हणून लढता येत नाही म्हणून ते वायनाडकडे पण गेले आणि त्यांनी दुसरा उमेदवार अर्ज हा वायनाडमधून 2019 भरला. त्याचा परिणाम काय झाला? स्मृती इराणी विजयी झाल्या. 2019 जवळपास 55,000 मतांनी त्या विजयी झाल्या. त्यानंतर जे 5 वर्ष आले मागचे, की एकदा विजय झाल्यानंतर केंद्रात मंत्रिपद आणि पुन्हा आणखी चांगलं मंत्रिपद अशा पद्धतीनं त्यांचं प्रस्थ वाढल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा अहंकार आला. इथं सुद्धा नवनीत राणा अहंकाराची सीमा असेल तर स्मृती इराणी अहंकाराची परिसीमा आहे आणि तो अहंकार इतका वाढला की अगदी संसदेमध्ये लोकसभेमध्ये राहुल गांधींनी भाषणानंतर महिला खासदारांकडे बघून फ्लाइंग किस केला, तो आमचा अपमान केला आणि त्यावरनं त्यांनी सोनिया गांधींना खूप म्हणून त्या बोलल्या. इतकं बोलल्या की सोनिया गांधी ज्या UPA अध्यक्ष राहिल्या आहेत किंवा सोनिया गांधींनी 2004 इंडिया शायनिंगचं वातावरण भाजपचं असताना अटल बिहारी वाजपेयी सरकारचं त्याविरोधात सत्ता आणली होती, त्यांचं ज्येष्ठत्व विसरून आणि सोनिया गांधी कधीही कोणाच्याही विरोधात आक्रमक झालेलं आपण कोणी बघितलेलं नाही. म्हणजे त्यांची एक सौम्य मूर्ती ही सर्वांनी बघितलेली आहे. इतका अपमान, इतका विरोध पत्करून त्यांच्या जागी तशा सभ्य वागलेल्या आहेत आणि तीच त्यांची USP आहे. असं असताना प्रियंका आपल्या स्मृती इराणींनी गेल्या वर्षी लोकसभेमध्ये राहुल गांधींनी फ्लाइंग किस केला जाता जाता म्हणून जो जाब सोनिया गांधींना विचारला की तुम्ही माफी मागो देश से, सोनिया गांधी तुम माफी मागो, सोनिया गांधी तुम ऐसा करो, त्याचा एक राग अमेठीकरांमध्ये दिसला. अँड दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग की यावेळेस जेव्हा काँग्रेसच्या हे लक्षात आलं की वातावरण एकदम पलटलेलं आहे, बदललेलं आहे, इथे आपल्याला उमेदवारी द्यायची आहे आणि अमेठीकरांची मागणी आहे आयदर राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांनी ही निवडणूक लढवावी, तेव्हा एक कॉन्शियस डिसिजन 10 जनपद सोनिया गांधींचं घर तिथं त्या गांधी कुटुंबियांनी घेतलं की आपण काहीच बोलायचं नाही आणि कोणीही राहुल गांधी असू दे, प्रियंका गांधी असू दे, सोनिया गांधी असू दे, कुणीही ऑन रेकॉर्ड कधीही ऑन कॅमेरा स्मृती इराणीच्या संदर्भामध्ये त्यांचं नाव घेऊन बोललेलं नाही किंवा उल्लेखही केलेला नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मग त्यांनी काय केलं की राजीव गांधींचे PA जे आता राहुल गांधींचे पण PA ते किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली की झाला जा तुम्ही उभं राहा. तिथे स्मृती इराणींनी असा प्रचार सुरू केला की ही सीट ते पुन्हा हरतायत म्हणून राहुल गांधींनी पळ काढलेला, आधी वायनाडला पळ काढला, आता ते इथे येत नाही आहेत, ते घाबरले आहेत आणि त्यांनी त्यांच्या नोकराला प्रॉक्झी कॅन्डिडेटला किंवा डमी उमेदवाराला इथे पाठवलेलं आहे आणि त्याचा तर काय आता इथे खात्मास होणार आहे अशा पद्धतीचं त्याच बोलायला लागल्या. स्मृती इराणींच्या बाबतीत सर्वात मोठा फॅक्टर काय राहिला माहिती आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारणे आणि बाहेरच्या म्हणजे मतदारसंघाबाहेरच्या कार्यकर्त्यांना जवळ करणे,
त्याचबरोबर अमेठीचे जे राजा मानले जातात डॉक्टर संजय सिंग यांना त्यांनी जवळ केलं नाही, त्यांच्याच विरोधकाला अमेठीमध्ये आणून प्रचार सुरू केला. आणि मग हळूहळू वातावरण असं पसरलं 6 महिन्यांपासूनच की स्मृती इराणी जे इथलं लोकल केडर आहे भाजपचं, संघ परिवार जो लोकल आहे आणि पुन्हा ब्राह्मण बहुल भागामध्ये सुद्धा स्मृती इराणी ही स्थानिकांचं ऐकत नाही, बाहेरून लोक आणून इथे सगळा प्रचार करू पाहतात आणि त्यांनी एवढं अमेठीला गृहीत धरलेलं आहे की जो अमेठी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्या निवडणुकीपासून काँग्रेसचा गांधी घराण्याचा गड राहिला आहे आणि इथे स्मृती इराणी यांनी अमेठीला गृहीत धरलेला आहे. त्याही पेक्षा स्मृती इराणींच्या बाबतीत जो विरोधात गेलेला फॅक्टर जास्त आहे तो हा आहे की नकारात्मक प्रचार. स्मृती इराणींनी प्रचारामध्ये राहुल गांधींवरती शिवाशाप आरोप करणे, गांधी कुटुंबियांना शिवाशाप आरोप करणे, त्यांचा चुका काढणे आणि कुठेही स्थानिक जो बेरोजगार आहे त्याला आपण रोजगार दिला पाहिजे, नवीन कारखाने आणले पाहिजे किंवा त्यांना जर का त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी काही फीडबॅक दिला तर त्याच्यावरती त्याला बाजूला करण्याची कारवाई करायची की तू चुकीचा फीडबॅक देतोय. एवढंच नाही जर का पदाधिकाऱ्यापैकी जर का कोणी स्मृती इराणी यांना असं सांगितलं की नाही तुम्ही जे करताय ते योग्य नाही तर त्याच्यावरती खटले दाखल झाले अशाही घटना आल्या आणि याचा एकत्रित परिणाम असा झाला की निगेटिव्ह परिणाम, लोक राशन पाणी देऊन फायदा नाही त्यापेक्षा आम्हाला कारखाना उभारून रोजगार द्या असं सांगितल्यावर सुद्धा स्मृती इराणी ऐकत नव्हत्या. प्रेशर पॉलिटिक्स त्यांनी प्रचंड केलं. काही झालं की मोदी शहांचं नाव सांगणे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं नाव घेऊन धमक्या देणे आणि त्याचाच हा परिणाम झाला की त्यांचा पराभव झाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अति आत्मविश्वास ज्याला आपण ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो तो स्मृती इराणींना नडला. आणि जे काँग्रेसचे उमेदवार होते किशोरीलाल शर्मा यांना उपहासानं बोलणं, चपराशी म्हणणं, नोकर म्हणणं, PA म्हणणं आणि याच्या उलट हे जे किशोरीलाल शर्मा होते हे असे जायंट किलर निघाले की हे सकाळ ते रात्री बेरात्री लोकांच्या घरीच फक्त जायचे मी आहे. आणि झालं काय की स्मृती इराणी 5 वर्षापासून खासदार आहे पण हे राजीव गांधींपासून PA तिथले, बरं हे मूळचे लुधियानाचे आहेत पंजाबमधले पण यांचं अख्खं आयुष्य राहुल गांधी आणि राजीव गांधी आधी आणि सोनिया गांधीमध्ये यांचे PA म्हणून रायबरेली आणि अमेठीमध्ये गेलेलं आहे. तेव्हा गेली 40 वर्ष हा माणूस अमेठी रायबरेली दिल्ली करतोय. तेव्हा इथे सर्व लोकांना KL शर्मा किशोरीलाल शर्मा माहिती आणि त्याचा परिणाम असा झाला की लोक निवडणुकीच्या आधीच यांना सांगायला लागले आता मत तुमचं, जरी आम्ही भाजपचे मतदार असलो तरी मत तुमचं. परिणाम काय झाला माहिती आहे? परिणाम असा झाला 1,67,000 मतांनी स्मृती इराणींचा पराभव झाला अमेठीमध्ये 1,67,000. आणि स्मृती इराणी यांच्या पराभवाची कारणं शोधायला घेतली भाजपने, त्यामध्ये देशभरातलं एक कारण भाजपच्या लक्षात आलं ते हे की आपण दलित मतं जी आहेत त्यांना गृहीत धरलं. आपल्याला असं वाटलं की दलित मतं ही लाभार्थी आहेत, प्रत्येक लाभार्थी योजनेमध्ये सर्वाधिक संख्या ही दलितांची आहे तेव्हा हे लाभार्थी आहेत यांना कसली आली अस्मिता. पण नाही, संविधान हटाव संविधान बचावामुळं दलितांमध्ये जी दलित अस्मिता जागी झाली ती पोटापाण्याचा विचार करायला लागली नाही, ती राशन पाणीचा विचार करायला लागली नाही, ती आपल्याला लाभार्थी म्हणून अन्नधान्य मोफत मिळतं त्याचा विचार तिनं केला नाही. तिनं संविधान हे सर्वतोपरी महत्त्वाचं आहे, संविधान बदलवलं जातं आहे हे जे नॅरेटिव्ह सेट केलं गेलं ते त्यांनी आत्मसात केलं, ते कशामुळे की नाही आम्हाला गृहीत धरलं जात आहे. तर असे जे काही फॅक्ट्स आलेले आहेत म्हणजे स्मृती इराणींच्या पराभवाचे 3 कारणं ही भाजपच्या कमिटीनं तिथं काढली, स्थानिक कमिटीनं, ती अशी आहेत की बाहेरच्या नेत्यांच्या आगमनामुळं भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले, जसं की महाराष्ट्रामध्ये शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी हे आल्यामुळे भाजपचं केडर जे आहे आणि कोर वोटर जो आहे पारंपरिक मतदार हे नाराज झाले असं RSSला वाटतंय. तसंच इथे आहे की बाहेरच्या नेत्यांच्या आगमनामुळं स्थानिक कार्यकर्ते हे नाराज आणि संतप्त झाले. दुसरं म्हणजे कार्यकर्त्यांचा निष्काळजीपणा वाढला आणि त्यांना परिस्थिती जास्त बिघडली, कारण कार्यकर्त्यांनी काही फीडबॅक योग्य पद्धतीनं सांगायला तो गेला की त्याला बाजूला केलं जाईल आणि त्यामुळं कार्यकर्ते म्हणाले की मॅडम को चलता नाही कुछ, श्रुतीजी को दीदी को कुछ चलता नाही, बुरा कहा या उनको फीडबॅक देना, उससे अच्छा कुछ बोलो मत अपना अपना काम करते रहो. आणि तो जो निष्काळजीपणा आहे तो सुद्धा नडला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हेच झालेलं आहे भाजपच्या बाबतीत. त्यानंतर तिसरं कारण नकारात्मक प्रचाराचा परिणाम झाला, म्हणजे
राहुल गांधींना शिव्या देणे, राहुल गांधी फरार झालेला आहे, वायनाडला गेलेला आहे, राहुल गांधी इथे पण येत नाही आहे, त्यांनी माझ्या विरोधात उभं राहायला पाहिजे होतं, पण राहुल गांधीची हिंमत नाही, असं बोलून बोलून तो नकारात्मक प्रचाराचा टेम्पो इतका वाढवला, त्याची राळ इतकी उडवली की त्यामध्ये स्वतः स्मृती इराणी अडकल्या. आणि शेवटी झालं काय, मेसेज काय, राहुल गांधींचे पीए किशोरीलाल शर्मा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव केला. किती मतांनी केला? 1,67,000 मतांनी हा पराभव केला.